संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे अवघे काही तास आता या सभेसाठी राहिलेले आहेत. आज औरंगाबाद मध्ये ही ठाकरी तोफ धडाडणार आहे. राजगर्जनेची तयारी जोरदार करण्यात आली आहे. भोंग्यावरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे संपूर्ण राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष लागलंय. आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार, आजच्या सभेमध्ये काय बोलणार याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसोबतच विरोधकांना सुद्धा आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बंदोबस्तासाठी 3000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ताफा मागवला गेलाय. तर सभेच्या प्रत्येक हालचालीवर CCTV ची नजर असणार आहे. आजची सभा ऐतिहासिक होईल असा दावा मनसे नेते करतायत. मी महाराष्ट्रातील जनतेला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून शुभेच्छा देतो. केवळ महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातल्या इच्छा आकांक्षा त्यांची स्वप्न पूर्ण होत अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. माझं पण लक्ष लागलेलं आहे की साहेब नेमकं काय बोलणार आहे, कारण आम्हाला माहिती नाही त्यांच्या भात्यातून काय काय बाण बाहेर पडणार आहेत, कुठले अस्त्र शस्त्र बाहेर पडणार आहे त्याची आम्हालाही माहिती नाही.